आणि दौंड मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरामध्ये एका युवकावर भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये रोहित कांबळे हा युवक गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीनं पुण्यातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलंय. हल्लेखोर मात्र फरार आहे. रोहित कांबळे याला दोन गोळ्या लागल्यात. एक गोळी त्याच्या पोटात लागली आहे तर दुसरी त्याच्या मांडीमध्ये घुसल्याचं समजतंय. हा गोळीबार नेमका कुणी आणि कोणत्या कारणासाठी केला याबाबत अजूनही कुठली माहिती मिळालेली नाहीये. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं समजतंय. दौंड शहरात भर दिवसा गोळीबार झाल्यानं सगळीकडे खळबळ उडाली आहे. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दौंड पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यात. तरुणावर कोणत्या कारणांमुळे गोळीबार झाला याबाबत अद्याप माहिती नाहीये. त्यामुळे गोळीबार करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.